दुष्काळी परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील अनेक विहिरी कोरड्या पडतात, पण बीड पासून अवघ्या 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेली खजाना विहीर कुठल्याच दुष्काळात आजपर्यंत कोरडी पडली नाहीये। याच वर्षीच्या दुष्काळात खजाना विहीर पूर्णपणे कोरडी पडलेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जिल्ह्यात कितीही दुष्काळ परिस्थिती असो, मात्र आजपर्यंत कोरडी न पडलेली खजाना विहीर या वर्षी दुष्काळात पूर्णपणे कोरडी पडलेली आहे। कितीही मोठा दुष्काळ असला तरीही या विहिरीमध्ये 4 फुटांपेक्षा जास्त पाणी असायचे। बीड पासून जवळ असणाऱ्या या खजाना विहिरीतून शेकडो एकर जमिनींना पाणी मिळायचे। शेकडो एकर जमीन या खजाना विहिरीमुळे भिजलेली दिसून यायची, मात्र या वर्षीच्या दुष्काळाने या विहिरीला देखील सोडलं नाही। या दुष्काळाच्या आगीत ही खजाना विहीर देखील होरपळून निघाली। या विहिरीचा व्यास सुमारे 50 फूट आहे, तर खोली 23.5 मीटर आहे। जमिनीपासून 17 फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडा देखील आहे आणि त्यावर सहज फिरता येते। त्या ओरांड्याखाली 6 फूट विहीर आहे। या विहिरीचं पाणी कायम किमान 4 फूट असतेच। गेल्या शतकभरात या विहिरीचं पाणी पावसाळ्यात वाढलं नाही किंवा उन्हाळ्यात आटलंही नाही। बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीमध्ये कालवा बांधलेला आहे। या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागात पाणी आणण्यात आलं आहे। या भागातील 450 एकर शेती कुठलेही उपकरण न वापरता विहिरीच्या पाण्यामुळे सिंचनाखाली आहे। या विहिरीचे बांधकाम स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना मानला जातो। विहिरीच्या आतील बाजूस उर्दू भाषेतील शिखालेख आहे। या विहिरीला 3 कालवे आहेत, यातील एक नैऋत्य, दुसरा आग्नेय, तिसरा उत्तर दिशेला आहे। कधीही न आटणाऱ्या या खजाना विहिरीच्या बांधकामासाठी चुना आणि दगडाचा वापर केलेला आहे। ही विहीर मलिक अंबर यांच्या काळात बांधलेली असावी असा अंदाज आहे। मध्ययुगीन काळात पैसा किंवा धन जपून ठेवण्यासाठी या विहिरीचा उपयोग केला जात असावा, त्यामुळे या विहिरीस खजाना विहीर नाव पडले असावे असे इतिहासकारांचं म्हणणं आहे। दुष्काळामध्ये कोरडी पडलेली आहे आणि साधारणतः दिवसाचं तापमान हे 40-45 डिग्री सेल्सिअस आहे। प्रशासनाने जनावरांच्या पाण्याची व्यवस्था, माणसाच्या पाण्याची व्यवस्था करावा। खूप गंभीर दुष्काळ पडलेला आहे। मी दरवर्षी खजाना विहिरीचं पाणी बघण्यासाठी येतो, पण यावर्षी एवढा गंभीर दुष्काळ आहे की एक थेंब पण पाणी नाही आहे विहिरीमध्ये। खूपच गंभीर परिस्थिती आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि जनावरांना पण पाण्याची व्यवस्था, पिण्याची व्यवस्था नाही आहे। सध्या पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे। शेकडो फूट विहिरी घेतल्या जात आहेत, मात्र पाण्याचा असा कायम स्रोत क्वचितच सापडतो। अशा परिस्थितीत बीडमधील कधीही न आटणारी खजाना विहीर या वर्षीच्या दुष्काळात आटली आहे।